नमस्कार मंडळी, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पालखीचे दिवस आहेत, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेले वारकरी मार्गस्थ झालेले आहेत। संत तुकाराम महाराज यांचा जे का रंजले गांजले हा अभंग अनेक जणांनी सुचवलेला होता, आज त्याचं वाचन करू आणि त्याचा भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू। बरेचदा होतं असं की आपल्याला फक्त एखादीच ओवी किंवा एखादीच पंक्ती माहिती असते, पण संपूर्ण अभंग माहिती नसतो। कारण मराठीमध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे सगळ्यांना माहिती आहे अशी अपेक्षा तरी करतो, पण त्याचा पुढचा अभंग कोणाला माहिती नसतो किंवा कोणाच्या वाचनात येत नाही। तो अभंग सगळ्यांच्या कानावर पडावा आणि त्याविषयी थोडंफार बोलावं यासाठी हा उहापोह। आधी आपण या अभंगाचे वाचन करू आणि त्याच्यानंतर भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू। जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा। मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी। दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती। मित्रांनो, या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी सज्जनाचे वर्णन आणि त्याची ओळख, त्याची पारख कशी करावी याबद्दल उपदेश केलेला आहे। मित्रांनो, सज्जन हा केवळ बोलण्याने होत नाही तर तो क्रियेने होतो। मनामध्ये प्रेम नसेल, आपुलकी नसेल, तर अशा माणसाकडून सत्कार्य, सत्कर्म आणि धर्मकार्य होऊच शकत नाही। पण हे ओळखायचं कसं? तर त्याचं परीक्षण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। रंजले गांजलेले म्हणजे त्रासलेले, त्रासलेले, कष्टी झालेले, गांजलेले, ज्यांना आयुष्य नको नको झालेलं आहे त्यासी म्हणे जो आपुले। खूप जणांचा असा गैरसमज आहे की जे का रंजले गांजले याचा अर्थ एवढाच आहे की जे गरीब आहेत, जे निर्धन आहेत तेच आहेत, पण असं नाही। माणसांनो, माणसाकडे पैसा खूप असू शकतो पण तरीही तो माणूस रंजलेला आणि गांजलेला असू शकतो। प्रत्येक माणसाच्या व्यथा आणि दुःख वेगळे आहेत। सगळं काही असून देखील माणूस लाचार होऊ शकतो, मनाने क्षीण होऊ शकतो, त्रासलेला होऊ शकतो। अशा आयुष्याला कंटाळलेल्या, आयुष्याला त्रासलेल्या, नियतीने दुःख दिलेल्या माणसांना जो आपुला करतो तो साधू आणि देव तिथेच आहे हे ओळखायचं। याचा आजच्या जगाशी संबंध कसा आहे ते मी तुम्हाला सांगतो। आपण अनेकदा बघतो की तरुण माणसं, स्त्रिया ज्या त्या कारणांमुळे आत्महत्या करून घेतात, तेव्हा खूप जणं म्हणतात की कधीतरी त्यांनी कोणाशी तरी बोलणं गरजेचं होतं। जर तुम्हाला इंग्रजीत ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो ते जर आलं असेल तर कोणाशी तरी बोला, हे म्हणणं खूप सोपं आहे, पण ज्यांच्याशी जाऊन बोलावं, ज्यांच्याकडे आपलं मन मोकळं करावं अशी माणसं असतात तरी कुठे? अशी सहसा कोणाला सापडत नाहीत। आणि जेव्हा ती सापडतात तेव्हा ती देवाचं रूप घेऊन आलेली असतात जणू काही। म्हणून तर म्हणतात ना की मित्र असावा, माणसाला चांगला मित्र असावा की ज्याच्याशी दोन गोष्टी सुखदुःखाच्या बोलता याव्या, मन मोकळं करता यावं। आता अशा माणसांना जो आपुलं करतो, आपुलं करणं म्हणजे फक्त त्यांना जवळ घेणं नव्हे, त्यांचं दुःख समजून घेणं, त्यांच्या कानी दोन गोष्टी चांगल्या सांगणं, त्यांच्या मनाला उभारी येईल असं काहीतरी करणं। केवळ तुम्ही दानधर्म केला म्हणजे तुमचं काम तिकडे संपत नाही। माणसाला एक वेळ दानधर्म नाही केला तरी चालतो, पण त्या माणसाला मानसिक आधार गरजेचा असतो। ते जो करतो तो साधू। त्यामुळे फक्त गरीब वगैरे याच अर्थाने या अभंगाकडे पाहू नका, नाहीतर मग याचं जे सार्वभौम रूप आहे, जो उदात्त विचार आहे,
त्याच्याकडे आपली पाठ फिरेल. जे का रंजले गांजले अशी गांजलेली कित्येक मंडळी दिसतात आपल्याला, पण आपल्याला कधीही मनात येत नाही की जाऊन विचारावं की बाबा रे कसा आहेस, बाई ग कशी आहेस, मी काही मदत करू शकतो का, मला तुझं दुःख सांग, मी प्रयत्न करीन तुझ्यासाठी. हे जो म्हणेल आणि मनापासून म्हणेल, कुठलेही त्याच्यापासून मला काही मिळेल, कुठलाही लोभ मनात न आणता म्हणेल, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सभाय्य नवनीत, वागायला मृदू असतो. चिडका तापट क्रोधी लोभी माणूस हा कधी सज्जन होऊच शकत नाही. सभाय्य नवनीत, सभाय्य म्हणजे आतून आणि बाहेरून सुद्धा, नवनीत नवनीत म्हणजे लोणी लोण्यासारखा मऊ. मृदू सभाय्य नवनीत अगदी लोण्यासारखा मऊ. आणि लोण्याचा आणखीन एक जो अर्थ, मतितार्थ जो आहे, तो हा देखील आहे की लोणी जे आहे ते दुधातल्या स्निग्धाचा अर्क आहे. माणसाच्या मनामध्ये जी स्निग्धता असते, जो कोमलपणा असतो, त्याचा अर्क ज्याच्यामध्ये आहे, आतून आणि बाहेरून, मनात देखील आणि बाहेरून देखील, बोले तैसा चाले त्याची वदावे पावले म्हणतो ना आपण तसं, जो मनातूनही मृदू आहे वागण्यातही मृदू आहे. मृदू सभाय्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तुकाराम महाराजांनी इथे लक्षण सांगितलेलं आहे की सज्जनाचं चित्त जे आहे ते मृदू आहे, आतून बाहेरून नवनीतासारखं आहे, त्याच्यात स्निग्धता आहे, त्याच्यात मुलायमपणा आहे, मऊपणा आहे, कठोर नाही आहे. मला सांगा असं कोणाचं असतं? असं आईचं असतं. तो सज्जन जणू काही तुमची आई बनूनच येतो की काय? असं जेव्हा वाटेल तेव्हा तो सज्जन. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. अपंगिता म्हणजे वाली किंवा त्राता, ज्याला कोणी त्राता नाही, ज्यांच्याकडे कोणी बघणारं नाही, ज्यांना कोणी विचारणारं नाही, त्यांना घाव लागला तर त्याच्याविषयी पुसणारं नाही, मलम करणारं नाही, दुःखी असेल तर दोन गोड गोष्टी बोलणारं नाही, एकटा असेल तर दोन पावलं का होईना त्याच्याबरोबर चालणारा नाही, तो अपंगिता. ज्याला कुणाकडे जाण्याची मुभा नाही तो अपंगिता. त्यासी धरी जो हृदय, त्याला जो आपल्या हृदयाशी धरतो, त्याच्याबद्दल ज्याला खरोखरीच कळवळ आहे, नुसतं दाखवण्याचं नाही आहे. अनेक वेळा होतं असं की भरल्यापोटी सगळ्यांनाच उमाळे येतात, स्वतःचं पोट भरलं की सगळ्यांना उमाळे येतात, अरे अरे किती जगामध्ये त्रास आहेत, हे भरल्यापोटी सगळेच म्हणतात. जेव्हा हे भरल्यापोटी येणार नाही ना मनात, तेव्हा तो सज्जन. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. जी पुत्रावर दया करेल तीच तो दास आणि दासीवर, जे तुमच्या हाताखाली काम करणारे आहेत त्यांच्यावरसुद्धा तो तीच दया दाखवेल जी आपल्या मुलाला दाखवेल. मुलाकडनं चूक होऊ शकते ना, आपल्या पुत्राकडनं चूक होऊ शकते, त्याच्यावर जशी आपण दया दाखवतो तीच दया, तशीच दया जो आपल्या दास आणि दासी, आपले हाताखाली काम करणारे जे आहेत त्यांच्यावर दाखवतो. मित्रांनो, आपल्याकडे एक चांगली ओळख आहे सज्जनाची. सोप्या शब्दात सांगायचं तर, की जो माणूस तुम्हाला जर ओळखायचा असेल की तो सत्पुरुष आहे की नाही किंवा सद्गुणी आहे की नाही, तर एवढंच पहा की तो आपल्या हाताखालच्या माणसांशी कसा वागतो आहे. याच्यावरनं तुम्हाला कळेल की तो सज्जन आणि सद्गुणी आहे की नाही. जी दया पुत्रावर दाखवतो आहे तीच दया आपल्या नोकरांवर जो दाखवेल तो सज्जन. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. अशी किती लक्षणं सांगावी, बोलावं तितकं थोडीच आहे. पण जेव्हा तुम्हाला जाणवेल की अरे ही तर भगवंताची मूर्ती, तेव्हा तो सज्जन. माणसाला मनामध्ये हे ठाऊक असतं की कोण भगवंताची मूर्ती आहे आणि कोण नाही. आणि जेव्हा इथे प्रश्न निर्माण होतात तेव्हा सज्जनाची ओळख करून देणारं, त्याची योग्यता पात्रता सांगणारा हा अभंग आहेच. या गुणांची जे पूर्ती करतात ते सज्जन. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. त्यामुळे फक्त गरिबांनाच मदत करणारे सज्जन असं नव्हे, जे दुःखी कष्टी आहेत
ज्यांना त्रास आहे, ज्यांना नियतीने दुर्भाग्याने ग्रासलेलं आहे, जो त्यांच्याशी चांगला वागतो तो सज्जन। मित्रांनो, हा भावार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर इतरांपर्यंत देखील पोहोचवा। मी आधी म्हटल्याप्रमाणे खूपदा होतं असं की एखादा अभंगातलं एखादीच पंक्ती, एखादेच वाक्य आपल्याला माहिती असतं, पण संपूर्ण अभंग माहिती नसतो। त्यामुळे मी हा संपूर्ण अभंग घेतला आणि मला जे समजलं, मला जे उमगलं, ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला। आशा आहे तुम्हाला हा भावार्थ आवडला असेल। आवडला तर इतरांपर्यंत देखील पोहोचवा। आपल्या थोर संतांचे वचन, त्यांचे उपदेश हे भावार्थासहित लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। नाहीतर होईल असं की फक्त शब्द पाठवतील पण त्यातला अर्थ कोणाला कळणार नाही। आशा करतो की आज तुम्हाला या अभंगामुळे आणखीन काही नवीन गोष्टीसुद्धा कळल्या असतील। तुम्हाला जर काही विचार वाटत असतील, काही सुचत असेल, तर ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। तुमच्या सगळ्या कॉमेंट्स मी वाचत असतो। रिप्लाय कदाचित उशिरा देईन, पण मी वाचतो हे नक्की। पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी अभंग किंवा कविता घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।